आम्ही व्यक्ती विशेष कधीही टिप्पणी करत नाही, पण राष्ट्रवादीचे मंत्री महोदय जयंत पाटलांचं विधान ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःहून आपल्या वक्तव्यावरून हे महाराष्ट्राला सांगितलंय की भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांतदादा पाटील महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतात, पण त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा इतर कोणत्याही मतदारसंघात उभं राहण्याची हिंमत देखील करत नाहीत. आणि नेमकं चंद्रकांतदादांचं या संदर्भातलं विधान कुठेतरी जयंत पाटलांच्या मर्मी खूप खोलवर लागलेलं दिसतंय. आमचा जयंत पाटलांना सवाल आहे, तुम्ही याही आधी चंद्रकांतदादांचं वय काढलंत, पण वय काहीही असलं तरी स्वतःच्या जीवाची चिंता न करता चंद्रकांतदादा महाराष्ट्राच्या गावोगावी कोरोना कालखंडात फिरत होते आणि तुमचे सगळे मंत्री आणि तुमचं सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वतःच्या जीवाची चिंता करत होतं हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही. तुमच्या विधानातून तुमचे नेते इतर मतदारसंघात उभे राहू शकत नाहीत, निवडून येऊ शकत नाहीत, ही उद्विग्नता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येते हे मात्र निश्चित.